घाटागाव तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथे दलित मागासवर्गीय मातंग समाजाची 40 घरे आहेत. त्यांच्या गावामध्ये दलित वस्ती सुधार योजना निधीमधून 5 लाख रुपयांचं रोडसाठी निधी आला, परंतु त्या निधीमधून एकही रोडचं व्यवस्थित काम झालेलं नाही. तर रस्ता हा 20 फुटाचा असून आमच्या 6 कुटुंबांना या रस्त्याची अत्यंत आवश्यकता आहे. जाण्यायेण्याकरता, शेतातील माल आणण्याकरता, नेण्याकरता, गुरेढोरी शेतात नेण्याकरता, बाजूलाच माझा कोठा आहे त्याकरता समस्या ही अत्यंत आवश्यक आहे. आमची समस्या अशी येत आहे की आमच्या 14 आणि 13 नंबरचा प्लॉट आहे, 13-14 प्लॉट आहे, त्याच्यासमोरून 20 फुटाचा रोड आहे. तर ते 20 फुटाचा रोड आहे आमचा, तर माझा ते रोड माझ्या जसा नकाशावर आहे त्याप्रमाणे मला रोड पाहिजे अशी माझी समस्या आहे. ग्रामपंचायतला अर्ज दिला, ग्रामसेवकाला दिला, BDO ला दिला, नंतर मग यायनं काय त्याच्यात ॲक्शन घेतली नाही. मग आम्हाला शोभाबाई दाभाडेले पुढे जायचं काम पडलं की मग शिवोला पोलीस स्टेशन, मग पहिल्यापासून ग्रामपंचायतपासून तर शेवटपर्यंत त्यानं प्रोसिजर कम्प्लीट केली. त्यानं उपोषण 2 दिवस उपोषण केलं आणि शिवसाहेबांना मग नंतर भेट देऊन त्यानं शिवसाहेबांना सविस्तर सांगितलं की बाबा ही जी समस्या आहे तर 2 दिवसात जर नाही सुटली तुमची तर मी तुम्ही आणखी 2 दिवस म्हणतो तर 15 दिवस वाट पहा. घाटा गावातील सभागृहाच्या सौंदर्यीकरणाचा 2,18,038 रुपयाच्या निधीचा भ्रष्टाचार झाला. ह्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे म्हणून वाशिम कलेक्टर राहुल द्विवेदी साहेबांना फोन करा. कलेक्टरांचा नंबर आहे 0752523401. मी रोहिणी खंडारे घाटा गावातून वाशिम इंडिया अनहटसाठी.